पान क्रमांक 48 मार्कचं शुभ वर्तमान अध्याय 1 वचन 40 ते 45 मी वाचतो कान देऊन ऐका। तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात। तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे शुद्ध हो। तेव्हा लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला। मग त्याने त्याला ताकीद देऊन लागलेच लावून दिले आणि सांगितले, पहा कोणाला काही सांगू नको, तर जाऊन स्वतःस याचकाला दाखव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण कर। पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला, तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक मनुष्य प्रभू येशूकडे आला आणि तो येशूला म्हणाला की आपली इच्छा असली तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात। तो मनुष्य कुष्ठरोगी होता, त्याच्या शरीरावर कुष्ठ होतं, मराठीमध्ये आपण कोड म्हणतो, कोड किंवा कुष्ठ पूर्ण शरीराला। आणि तो येशूला म्हणतोय की आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात, आपण मला शुद्ध करू शकता, आपण मला बरं करू शकता। आणि येशूला त्याचा कळवळा आला, दया आली आणि मग येशूने त्याला स्पर्श केला आणि येशू म्हणाला, माझी इच्छा आहे शुद्ध हो। आणि त्याच क्षणाला त्याच्या शरीराचं कुष्ठ निघून गेलं। हालेलुया। आणि तो माणूस बरा झाला, तो मनुष्य 100% बरा झाला। मग येशूने त्याला ताकीद दिली, ताकीद म्हणजे इंग्रजीमध्ये वॉर्निंग, लोकांना ताकीद शब्द कळत नाही पण वॉर्निंग शब्द कळतो। हालेलुया। येशूने त्याला वॉर्निंग दिली, ताकीद दिली की कोणालाही ह्याबद्दल सांगू नकोस, तू बरा झालेला आहेस हे कोणालाही सांगू नको, मी जे काही केलेलं आहे ते कोणालाही सांगू नको, पण याजकाला, याजक म्हणजे धर्मगुरू, याजकाला जाऊन दाखव आणि मोशेने जे अर्पण करायला सांगितलेलं आहे ते अर्पण कर, याचकाने तुझा स्वीकार करावा म्हणून। मोशेच्या काळामध्ये म्हणजे जुन्या कराराच्या काळामध्ये देवाने असा नियम केला होता की जे कोणी कुष्ठरोगी आहेत ते गावाबाहेर राहतील आणि ते बरे झाले की ते येऊन काहीतरी अर्पण करतील आणि मग त्यांचा गावामध्ये स्वीकार होईल, असा नियम यहुदी लोकांसाठी देवाने केला होता। म्हणून हे कुष्ठरोगी बाहेर राहायचे आणि ते जर बरे झाले तर ते येऊन एखादं अर्पण करायचे आणि मग त्यांच्या गावातल्या लोकांमध्ये समावेश व्हायचा। म्हणून येशूने त्याला सांगितलं, तू मोशेने नेमलेलं अर्पण कर आणि तू स्वतःला याचकाला दाखव, धर्मगुरूला दाखव आणि मग ते तुझा गावात लोकांमध्ये स्वीकार करतील, एवढं मात्र तू कर, पण लोकांना मात्र सांगू नकोस तू बरा कसा झालास। हालेलुया, हालेलुया। हा माणूस मात्र लोकांना सांगत गेला, घोषणा करत गेला आणि त्याने एवढी घोषणा केली आणि एवढी प्रसिद्धी केली की येशूला शहरामध्ये उघडपणे जाता येईना, कारण लोक शहरामध्ये येशूची वाट बघायला लागले, आता येशू येईल, आता येशू येईल म्हणून हजारो लोक तिकडे जमले, मोठ्या संख्येने लोक तिकडे जमले आणि येशूला अगोदर माहीत होतं की माझ्यासाठी लोक जमलेले आहेत, म्हणून येशू उघडपणे शहरात जाऊ शकला नाही, तो अरण्यातच राहिला, जंगलातच राहिला। पण वचन पुढे म्हणतं, तरीसुद्धा चहूकडून लोक त्याच्याकडे आलेच। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। येशू शहरात गेला नाही तरी देखील लोक त्याच्याकडे आले, त्याचा शोध करत आले, जंगलामध्ये आले, अरण्यामध्ये आले। येशू शहरात का गेला नाही, त्याला माहीत होतं की शहरात लोक मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि तो त्यांच्यात फिरू शकणार नाही आणि म्हणून येशू शहरात गेला नाही।
येशूने त्या माणसाला काय सांगितलं होतं की हे तू कोणाला सांगू नकोस, मी तुला बरं केलेलं आहे हे तू कोणाला सांगू नकोस. हालेलुया. त्या माणसाने येशूचं ऐकलं नाही, तो सांगत सुटला, सांगत सुटला, घोषणा करत राहिला, घोषणा करत राहिला, लोकांना सांगत सुटला. त्याने पुष्कळ प्रसिद्धी दिली आणि त्यामुळे पुष्कळ लोकांना माहीत पडलं येशूविषयी, येशूच्या सामर्थ्याविषयी, येशू करत असलेल्या चमत्काराविषयी. आणि म्हणून लोक मोठ्या संख्येने शहरामध्ये येशूची वाट बघत होते. येशूला जेव्हा कळलं की शहरात लोक माझी वाट बघतायत, तेव्हा येशू अरण्यातनं बाहेर पडलाच नाही, तो अरण्यातच राहिला, जंगलातच राहिला. लोकांनी शोध केला की येशू येत नाही आता शहरामध्ये, तो असेल कुठे. शोध करत करत लोक चहूकडून जंगलामध्ये पोहोचले, येशू जिकडे होता तिकडे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने त्या कुष्ठरोग्याला एका क्षणात बरं केलं होतं, एका क्षणात. माझी इच्छा आहे शुद्ध हो, आणि त्या क्षणाला त्याचा कुष्ठरोग निघून गेला होता. हालेलुया. याला आपण चमत्कार म्हणतो. दिस इज अ मिरॅकल. हा चमत्कार आहे, आणि नुसता चमत्कार नाही आहे तर फायद्याचा चमत्कार आहे. हालेलुया. चमत्कार दोन प्रकारचे असू शकतात. उदाहरणार्थ मी इकडे एका मोठ्या माणसाला टच बोलून खाली पाडलं तर हा चमत्कार आहे, पण त्याने तुमचा फायदा काय होणार आहे. ज्याला आपण मराठीमध्ये नेत्रसुख म्हणतो, ते नेत्रसुख मिळेल, डोळ्यांना सुख मिळेल, बरोबर, नेत्रसुख मिळणार. मोठा माणूस पडताना बघायला मिळेल, वा छान, बरोबर. पण त्याच्यामुळे तुमचा मधुमेह जाईल का, डायबिटीज जाईल का, ब्लड प्रेशर जाईल का, तुमचा पगार वाढेल का, तुमची उंची वाढेल का, तुम्ही काळ्याचे गोरे होणार का, फायदा काय. मी म्हणालो एखाद्या डोंगराला, हे डोंगरा तू समुद्रात जा, डोंगर जो समुद्रात गेला, तुमचा फायदा काय. चमत्कार झालेला आहे, फायदा काय. पण इकडे कसा चमत्कार आहे, त्याचा कुष्ठरोग गेलेला आहे. हालेलुया. त्याचा कुष्ठरोग गेलेला आहे आणि हा फायदा आहे. आणि ही गोष्ट जी आहे ती गोष्ट सगळ्यांपर्यंत त्याने पोहोचवली. आता जर एवढा मोठा चमत्कार घडलेला आहे तर तो मनुष्य एक्साइट झालेला आहे. इंग्रजीमध्ये एक्साइट म्हणतात, मराठीमध्ये उत्साहित झालेला आहे, अतिशय उत्साहित झालेला आहे. त्याला वाटतं मी कोणाला सांगून कोणाला नाही, तो बेभान होऊन लोकांना सांगत सुटला. ऐका 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 काय झालं काय, अरे मी बरा झालो, मी कुष्ठरोगी होतो, अरे कसा बरा झाला, फक्त येशूने मला स्पर्श केला आणि तू बोलला बरा हो आणि बरा झालो. हालेलुया. जर कोणी सांगितलं असेल, अरे खरं असं होऊ शकतं का, त्याच्या स्पर्शाने काय कुष्ठरोग जातो, अहो काय मी खरोखर कुष्ठरोगी होतो. आणि मग कोणी सांगेल, अरे त्यांनी औषध दिलं असेल, अरे औषध वगैरे काही नाही. मग त्यांनी सांग किती तासाने, किती तासाने तू बरा झालास, अरे तास कुठले, त्या क्षणाला बरा झालो. हा हालेलुया. हा माणूस सांगत सुटला, सांगत सुटला, सांगत सुटला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा एखादा चमत्कार होतो आणि तोही फायद्याचा चमत्कार होतो, ज्याच्यामुळे आपलं कल्याण होतं, ज्याच्यामुळे आपलं हित होतं, ज्याच्यामुळे आपल्याला काहीतरी मिळतं साधतं, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काय करावं आणि काय नाही, आपल्याला राहवत नाही सांगितल्याविना, दुसऱ्यांना सांगितल्याविना राहवत नाही. आणि मग आपण सांगत सुटतो. आणि हा माणूस सांगत सुटला, घोषणा करत राहिला, घोषणा करत राहिला. आता घोषणेला इंग्लिशमध्ये अनाऊन्स म्हणतात, लोकांना आजकाल अनाऊन्स जास्त कळतं. हालेलुया. ही मी इव्हेंट ऑन अनाऊन्सिंग, अनाऊन्सिंग, अनाऊन्सिंग. काय अनाऊन्स केलं त्याने, की मी बरा झालो, मी चमत्काराने बरा झालो, मी एका क्षणात बरा झालो, येशूने मला फक्त स्पर्श केला, औषध नाही, काय नाही, काय नाही. हालेलुया. म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशूने त्याला सांगितलं होतं की हे तू कोणाला सांगू नको असं का सांगितलं, येशूने असं का सांगितलं, समजून घ्यायचं तुम्हाला. येशूने अशासाठी सांगितलं की जर लोकांना कळलं तर लोक मोठ्या संख्येने हजर राहणार आणि मग येशूला फिरता येणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय होणार, चेंगरा चेंगरी. काय होणार, भांडणं.
माणसं कधी कधी जनावरापेक्षा भयानक वागतात. आणि चेंगरा चेंगरी होणार, भांडणं होणार, बेशिस्त होणार, काही कार्य होणार नाही म्हणून येशूने सांगितलं, लोकांना सांगू नकोस, काय सांगितलं लोक मोठ्या प्रमाणात हजर राहतील. दॅट वॉज अ विजडम ऑफ गॉड. हे देवाचं शहाणपण आहे. हालेलुया, हालेलुया. दिवसा माणूस काम करतो, रात्री माणूस झोपतो, रात्री प्रकाश नसतो, हे देवाचं शहाणपण आहे. हालेलुया, हालेलुया. त्याने सगळं शहाणपणाने निर्माण केलेलं आहे. तेच देवाचं शहाणपण सांगतं की लोकांना सांगू नकोस, का सांगितलं तर काय होणार त्या माणसाला माहीत नव्हतं, येशूला माहीत होतं. हालेलुया, हालेलुया. आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी शहरात जमली, लोक बघायला आले येशू कुठे आहे, कारण कोणाचं पोटात दुखत होतं, कोणाला दमा होता, कोणाला त्वचा रोग होता, अजून आजार होते, त्यांना वाटलं आता आम्ही पण बरे होऊ. आणि सगळे मोठ्या आशेने अपेक्षेने शहरात गोळा झाले, पण येशू मात्र शहरात आलाच नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावानं बहिणी, येशू शहरात आलाच नाही, याचं कारण असं, त्याला गोंधळ नको होता, त्याला चेंगराचेंगरी नको होती, त्याला भांडणं नको होती, त्याला अव्यवस्थितपणा नको होता, त्याला बेशिस्त नको होती. आणि अशा वेळेला काम काही होत नाही आहे म्हणून येशूने शहरात येणं टाळलं, शहरात येणं त्याने टाळलं. कारण शहरात तो आला असता चांगलं काही झालं नसतं, वाईटच झालं असतं. हालेलुया, हालेलुया. हे देवाचं शहाणपण आहे. तो आहे तिकडेच राहिला, अरण्यातच राहिला, जंगलातच राहिला, अशासाठी की सगळे लोक त्याच्यापर्यंत पोहोचू नयेत. हालेलुया, हालेलुया. वचन पुढे म्हणतं, तरीही चहूकडून लोक त्याच्याकडे आलेच. हालेलुया, हालेलुया. लोक एवढे एवढे आतुर झाले होते, एवढे कासावीस झाले होते जीवनाला, की त्यांना कुठेतरी आशा हवी होती. 15 वर्षे अंगाला कातडी रोग आहे, चर्मरोग आहे, म्हणजे त्वचा रोग आहे, खाजवून खाजवून माणूस थकलेला आहे. कोणीतरी सांगतो की येशू बरं करणार, तो माणूस कुठेही जायला तयार असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, लांबून लोक काय येतात, कारण त्यांना आजार मुक्ती हवी आहे, व्याधी मुक्ती हवी आहे, दुःख मुक्ती हवी आहे, अश्रू मुक्ती हवी आहे, शांती हवी आहे, अस्वस्थता नको, जीवनात ताणतणाव नको. कुणालाही जीवनात रडायचं नाही आहे आणि अश्रू ढाळायचे नाही आहेत. प्रत्येकाला आनंद हवा आहे, खरा आनंद हवा आहे, खरी शांती हवी आहे. त्यासाठी माणूस तडफडतो आहे, धडपडतो आहे, श्रम करतो आहे, घाम गाळतो आहे. आणि म्हणून ती माणसं शोध घेत होती, कुठे असेल येशू, कुठे आहे येशू. ज्यांना बातमी कळली की तो अरण्यामध्ये आहे, अमुक जंगलामध्ये आहे, ती सगळी माणसं येशूपर्यंत पोहोचली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, ह्या उतारातनं आपण काय शहाणपण घेत आहोत, देवाचं काय ज्ञान घेत आहोत. पहिली गोष्ट अशी की जर आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, आपल्याकडे जर मूलभूत सुविधा नाही आहेत, तर आपण पुष्कळ लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. येशूला नको होतं का की लोकांना त्याच्याविषयी कळावं? येशूची इच्छा नव्हती का की लोकांना त्याच्याविषयी कळावं? त्याची इच्छा होती, पण त्याला ते शक्य नव्हतं. त्याची इच्छा होती की सगळ्या ठिकाणी त्याचं नाव पसरावं, लोकांना त्याच्याविषयी कळावं, आणि तरीही त्यांनी त्या माणसाला बंद केलं. हालेलुया, हालेलुया. येशू अरण्यातच राहिला, शहरात गेला नाही, कारण शहरात काय होतं त्याला माहीत होतं. शहरामध्ये लोक मोठ्या संख्येने जमलेले आहेत. मी गेलो गेलो की चेंगराचेंगरी सुरू होणार, मी गेलो गेलो की मारामारी सुरू होणार, हे सगळं त्याला माहीत होतं. म्हणून तो अरण्यातच राहिला, शहरात गेला नाही. हे मी तुम्हाला अशासाठी सांगतोय की तुमची ट्यूब पेटली पाहिजे. पुष्कळ लोकांची ट्यूब पेटत नाही, त्यांना वाटतं हे सगळं सहज शक्य आहे. परंतु माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, हे तेवढं सोपं काम नाही आहे.
येशू स्वतः शहरात जाणं टाळतो. हालेलुया, 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 हालेलुया. जे त्याला शारीरिकदृष्ट्या शक्य नव्हतं ते त्याने टाळलेलं आहे. शारीरिकदृष्ट्या त्याला एवढ्या लोकांना तोंड देता येणार नाही हे त्याला माहीत आहे. अव्यवस्था होणार त्याला माहीत आहे, बेशिस्त होणार त्याला माहीत आहे, म्हणून त्याने शहरात जाणं टाळलं. आता पुढचा प्रश्न, एका माणसाने प्रसिद्धी देऊन एवढे लोक कसे आले? हालेलुया, हालेलुया. एका माणसाने सांगून एवढे लोक कसे आले ह्याचं कारण असं, तो माणूस बोलत गेला, बोलत गेला, बोलत गेला. बिचारा जेवला नसेल, झोपला नसेल, पण लोकांना सांगत असेल. आणि तिकडे बसेल ना, लोक बरे होतात आणि मग कॅन्सर जातो, एच आय व्ही पण जातो, आणि काय असं कोणी ऐकेल? अरे तुला काय सांगू, काय पॉवर आहे बाबा, एक माणूस टच बोलतो आणि 50 माणसं खाली पडतात. हो, मी डोळ्याने बघितलं, मी डोळ्याने बघितलं. असं तुम्ही सांगत नाही, तुमच्या बोलण्यात आवेश नाही आहे. ह्याचं कारण काय? नीट कान देऊ नये का? माणसांची हृदय देवाच्या बाबतीत दगडासारखी झालेली आहेत. देवाच्या बाबतीत आमचं हृदय कसं आहे? दगडासारखं आहे. देवाच्या गोष्टीमध्ये आम्हाला स्वारस्य नाही आहे, इंटरेस्ट नाही आहे, उत्सुकता नाही आहे, जोश नाही आहे, जोम नाही आहे. देवाच्या बाबतीत आम्ही कठीण हृदयाचे झालेलो आहोत. बाकी काय सांगायचं असेल? नवीन मोबाईल निघाला, अरे काय मोबाईल आहे, काय सॉलिड आहे रे. नवीन कार आली, काय कार आहे, काय धावते रे, बाबा बाबा. आणि इकडे आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये कॅन्सर बरे होतात, तुम्ही कधी असं सांगितलं? अरे काय पॉवर आहे, कोणी सांगत नाही असा. तुम्ही मला सांगाल ब्रदर तुम्ही कधी बघायला आलात, आम्ही सांगतो की नाही, मला समजतं की नाही, तुम्ही सांगत नाही असं. हालेलुया, हालेलुया. तुमच्याकडे आवेश नाही आहे, जोश नाही आहे, जोम नाही आहे. तुम्ही लोकांना येशूविषयी जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही अतिशय कुल्ली सांगता, यू स्पीक व्हेरी कुल्ली, थंडपणाने सांगता. हालेलुया, हालेलुया. त्या एका माणसाने पुऱ्या शहराला सांगितला. येस, हालेलुया. लोकांची हृदय दगडासारखी का झालेली आहे? लोकांचा विश्वास बसत नाही आहे की आज चमत्कार घडत आहेत. हालेलुया. लोकांचा विश्वास बसत नाही आहे की आज चमत्कार घडत आहेत. त्यांना असं वाटतं चमत्कार घडणार कसे, कुठे घडतात? चमत्कार घडत नाही, देव अस्तित्वात नाही आहे, आजारी बरे होत नाही आहेत, अशा गोष्टी कानाने ऐकतात, डोळ्याने बघतात, आणि म्हणून लोकांना वाटतं हे सगळं खोटं आहे. हा माणूस जाऊन आला ना, सगळं खोटं आहे, आजारी बरे होत नाहीत, म्हणून लोक इंटरेस्ट घेत नाहीत. हालेलुया, हालेलुया. चौथं महत्त्वाचं कारण, चौथं महत्त्वाचं कारण, आजकाल लोक बिझी आहेत, त्या काळचे लोक बिझी नव्हते. त्या काळी काय करायचे लोक? शेती करायचे, गुरं पाळायचे, मेंढरं पाळायचे, ती त्यांची उपजीविका होती. दॅट्स ऑल. शेती करणं, गुरं पाळणं, मेंढरं पाळणं, फार तर सुतारकी होती, सुतारकी होती, पण वेल्डिंग नव्हतं, फॅब्रिकेशन नव्हतं. सुतारकी असणार, चांभारचा धंदा असणार, व्यवसाय मिनिमम होते, लोक बिझी नव्हती. आजकाल काय झालेत? लोक बिझी आहेत, लोकांना देवाबद्दल ऐकण्यासाठी वेळ नाही आहे. दे आर बिझी विथ देअर ओन ॲक्टिव्हिटीज, स्वतःच्या कामामध्ये लोक गुंतलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीनो, आपल्याला जर देवाने निवडलेलं आहे तर आपली जबाबदारी आहे. मला जेव्हा येशूविषयी कळलं, सत्य कळलं, मी नोकरी सोडून दिली, मी नोकरी सोडून हे काम सुरू केलं. मी नोकरी करत असतो, तुमची माझी गाठभेट झाली नसती. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला जर खरोखर येशूच्या कार्यामध्ये भाग घ्यायचा असेल, तुम्ही ते हिरिरीने भाग घेतला पाहिजे, उत्साहाने घेतला पाहिजे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने घेतला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. घरी गेल्यावर स्वस्त बसू नका, लोकांना सांगत जा, सांगत जा. आणि आपल्याकडे पुष्कळ माध्यमं आहेत, सगळ्यांनी इकडे यायलाच पाहिजे असं नाही. टेलिफोन प्रेयर आहे, व्हिडिओ सी डी आहे, ऑडिओ टेप आहे, टी व्ही कार्यक्रम आहेत. जेवढ्यापर्यंत पोहोचता येईल तेवढ्यापर्यंत पोहोचत जा. हालेलुया,
हालेलुया। आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे, तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा, विश्वासाने हात ठेवा। प्रभु येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल। तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभु येशूच्या पवित्र नावात नष्ट हो। तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभु येशूच्या पवित्र नावात नष्ट हो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभु येशूचे महान आशीर्वाद देवत।